24 तास एक पाऊल पुढे। आणि इकडे मालेगाव महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यात। इतर पक्षांना नाकारत मालेगावातल्या मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला जवळ केल्याचं निकालावरून दिसून येत आहे। त्याची कारण काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। मालेगाव महापालिका निवडणुकीकडे काँग्रेसनं विशेष लक्ष दिलं होतं। विशेषतः मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरोधी वातावरण निवळण्याचा काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केला होता। त्याला या निवडणुकीत यश आलं। इथे काँग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष बनलाय। मुस्लिम बहुल मालेगाव मध्ये तिसरा महाज धर्मनिरपेक्ष जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला नाकारून मुस्लिम मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतं टाकली। तिसरा महाज पक्षाला गेल्या 5 वर्षात मालेगावचा फारसा विकास साधता आला नाही, त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला। तसंच उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता मिळवणाऱ्या समाजवादी पक्षालाही मुस्लिम मतदारांनी डावललं। मोठा गाजावाजा करून राज ठाकरेंनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला, पण केवळ 2 जागांवर मनसेला समाधान मानावं लागलं। शिवसेनेचा एकही मोठा नेता मालेगावमध्ये आला नव्हता, तरीही स्थानिक आमदार दादा भुसे यांनी काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्यासोबत केलेल्या परस्पर सामंजस्यामुळे शिवसेनेला चांगली मालेगावातल्या मुस्लिम मतदारांनी नाकारलं। मालेगाव बॉम्बस्फोटातल्या संशयित आरोपींविषयी आघाडी सरकारनं अवलंबलेल्या धोरणामुळे मालेगावातला मुस्लिम मतदार काँग्रेस आघाडी सरकारच्या कामगिरीवर थोडाफार समाधानी होता। त्यांच्यापुढे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असा पर्याय होता। त्यात संघटनात्मक चांगली बांधणी असलेल्या काँग्रेसला त्यांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे। Z24 नाशिकहून योगेश खरेसह सुवर्णा धानोरकर, मुंबई। Z24 एक पाऊल पुढे।